नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी डिस्कवरी चॅनल पाहतो आणि त्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या घडामोडी, वेगवेगळ्या वस्तू, उत्पादने हे बघून आपल्याला नेहमीच अचंबित होत असते। तर आज आपण आपल्या गायींसाठी आवडणारी व गायीला आराम देणारी आणि शेतकऱ्यांच्या सहकारी असणारी जनावरांसाठीची सह्याद्री रबर मॅट ही कारखान्यामध्ये कशी बनते याविषयी माहिती पाहूया। या रबर मॅटची बनवण्याची सुरुवात ही खराब झालेले रबर, त्यामध्ये गाड्यांचे ट्यूब, टायर्स, त्याचबरोबर इतरही काही इंडस्ट्रियल रबर आहे की जे खराब होते, त्यामुळे पर्यावरणाला धोका तयार होतो व त्याने प्रदूषण होते। असे जे काही रबर आहे ते रिसायकल करून ही रबर मॅट तयार करतो। सर्वप्रथम त्याची पावडर तयार केली जाते, त्यानंतर ती पावडर वल्कनायझेशनच्या प्रोसेसमध्ये व्यवस्थित निडर करून, मिलिंग करून, त्यानंतर हायड्रॉलिक प्रेसमध्ये त्याला टेम्परेचर व प्रेशरच्या साहाय्याने त्याचे रूपांतर जनावरांखालच्या रबर मॅटमध्ये तयार करतो। अशा प्रकारच्या मोठ्या प्रोसेसने ही गायींखालची रबर मॅट तयार होते। मित्रांनो, आपणही आपल्या जनावरांसाठी पर्यावरणपूरक अशी सह्याद्रीची रबर मॅट वापरावी।